नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ दिवस, शुभ सकाळ. मंडळी, सकाळ म्हणजे सोमवारची सकाळ पुन्हा एकदा आली आहे नव्या दमानी, आणि आपण आपल्या कार्यक्रमाकडे, आपल्या गप्पाष्टकांकडे आता एकदम नव्या उत्साहाने वळत आहोत. मंडळी, असं होतं ना की सोमवार म्हटलं की आपल्याला असं एक असं थोडासा आळस येतो, कंटाळा येतो, कारण शनिवार रविवारी लॉंग विकेंड असतो, आपण मजा केलेली असते आणि असं वाटतं की अरे रे, कामाला परत सुरुवात झाली. पण तुम्ही ना एक वेगळा विचार करून बघा, म्हणजे मला असं नाही वाटत की सोमवार म्हणजे अरे रे म्हणायची काही गरज आहे. सोमवार म्हणजे नवी सुरुवात, एखाद्या गोष्टीची नवी सुरुवात जेव्हा अंकुरते त्यावेळेला त्याच्यातून नवा दिवस जन्म घेतो, आणि हा जन्म घेणारा नवा दिवस नव्या आशा, नव्या अपेक्षा आणि नवा उत्साह घेऊन येतो. हाच नवा उत्साह आपल्याला आठवड्याच्या 5 दिवसांमध्ये काहीतरी घडवायची प्रेरणा देतो, आणि ही प्रेरणा, ही ऊर्जा आपल्याला जगायला शिकवते. मंडळी, म्हणूनच सोमवारची सकाळ ही नेहमी चांगल्या उत्साह आणि एनर्जीनी सुरुवात करावी. मंडळी, आजचा दिवस खास आहे, कारण आजचा दिवस हा आपल्या सगळ्यांचा आहे, या पृथ्वी तलावरच्या प्रत्येक माणसाचा आहे. आजचा दिवस म्हणजे 10 डिसेंबर हा वर्ल्ड ह्युमन राईट्स डे, म्हणजेच जागतिक मानवाधिकार दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. आपल्याला ज्यावेळेला गेली अनेक वर्ष हा दिवस आता साजरा होतोय, आणि माणसाचे जे मूलभूत अधिकार आहेत, प्रत्येक माणसाला हे अधिकार मिळालेच पाहिजेत, आणि त्याची जाणीव करण्यासाठीच आजचा हा दिवस साजरा होतो, आणि हा प्रत्येकाने साजरा केला पाहिजे. मंडळी, सकाळी उठून निवांतपणे गरम गरम चहा पिणं हा आपला अधिकार आहे. आपण आनंदाने हसणं हा आपला अधिकार आहे. चार चौघात मिसळणं, आपल्याला जर व्यक्त व्हायचं असेल तर व्यक्त होणं, एखादी गोष्ट आपल्या हक्काची असेल तर ती आपण मागणं, किंवा आपल्याला काय हवंय, काय नकोय, नाही म्हणायची शक्ती, हे सगळे आपले अधिकार आहेत. आणि ते प्रत्येकाने, म्हणजे छोटे छोटे अधिकार असले तरी प्रत्येकाने ते आपले अधिकार निभावले पाहिजेत, आणि दुसऱ्यालाही ते अधिकार निभावू दिले पाहिजेत, तरच तो ह्युमन राईट्स डे खऱ्या अर्थाने साजरा होऊ शकतो. मंडळी, आनंदी रहा, कारण हा तुमचा अधिकार आहे. मंडळी, खुश रहा, हा तुमचा अधिकार आहे. आणि आनंदाने नक्की जीवन जगा, आणि आपलं चांगलं संगीत ऐकणं हा देखील आपला अधिकार आहे. म्हणूनच गेल्या 4 सोमवारप्रमाणे आजचा 5वा सोमवारही आपण संगीताचा हा आनंदमयी प्रवास करणार आहोत, आणि या आनंदातच संगीत आणि त्याची माहिती आणि विविध विषय हाताळणार आहोत. आपल्यासोबत गप्पा मारायला आहेत विश्वनारायणजी. विश्वनारायणजी आपले खास म्हणजे सूर्य उपासक आहेत ते, आणि आपण त्यांना ओळखतोच आता. त्यांचं ऐकायला, गाणं ऐकायला, त्यांचा जो आर्तसूर आहे तो ऐकायला आपण सगळेच उत्सुक असतो. त्यांच्याबरोबर त्यांचे शिष्य, परमशिष्य प्रियंको सूर पण आहेत, आणि आपल्याला त्यांचा जो आवाज असतो, म्हणजे मंडळी आम्हाला बऱ्याच आमच्या प्रेक्षकांनी सांगितलंय की प्रियंको सुरा यांच्या आवाजाने आपल्या दिवसाची जेव्हा सुरुवात होते त्यावेळेला दिवस अगदी खुलून आलाय असं वाटतं. आपल्याला बासरीवरती साथ करतायत मिलिंद शेवडेजी, आणि त्यांच्या बासरीचे सूर, आणि त्याला सोबत साथ देतायत लोकेश कुमार गंधर्वजी, त्यांच्या तबल्याची धून, आणि असा हा जमून आलेला मेळ म्हणजे आनंदाचा ठेवा, आणि हा आपला मानवी अधिकार. मानवी अधिकार आज आपण साजरा करूया, आणि त्याच संकल्पनेवरती आपण गप्पांनाही सुरुवात करूया. प्रियंकोजी नमस्कार. विश्वनारायणजी नमस्कार. आज का दिन ही कुछ खास है, क्योंकि आज अपने अधिकार का दिन है, ह्यूमन राइट्स डे. तो अभी संगीत ये भी अपना अधिकार है, तो मुझे ये पूछना है कि ह्यूमन राइट्स का क्या मतलब, आपसे आप क्या बता सकते हैं ह्यूमन राइट्स के बारे में? ह्यूमन राइट्स हम लोगों का जो फंडामेंटल राइट्स है, हम लोग को जीने का जो अधिकार है जी, और जीने के लिए जो साधन जरूरत है वो सब चीज का अधिकार. हम लोग देखिए, हम लोग तो आज इधर स्टूडियो में बैठे हैं, हम लोग लोगों से बात कर रहे हैं. बहुत सारे लोग हैं दुनिया में जिनको खाने के लिए भी नहीं है जी, सही, जिनको रहने के लिए घर नहीं है बिल्कुल, जिनको पीने के लिए पानी नहीं है बिल्कुल, बाकी कोई सुविधाएं नहीं है जी. तो ये सब जो जिंदगी का साधन है, जरूरत है, ये सबके ऊपर सबका अधिकार होना चाहिए. मूलभूत जो जरूरतें है ह्यूमन की, वो चीजें. बराबर. तो आज बहुत सारे देश है दुनिया में जहाँ पे खाना नहीं है, भूख है, लोगों को घर नहीं है रहने जी, का जी. आप भारत को देखिए, इंडिया में जी. हम लोगों को पॉवर्टी में हम लोगों को बहुत तकलीफ होता जी, है जी. बहुत सारे लोग हैं जो जिनको एक दिन का, एक वक्त का खाना भी नसीब नहीं होता जी, है. सही में. तो ये जो प्रॉब्लम है, ये बहुत बड़ा प्रॉब्लम है, सिर्फ भारत में नहीं सारी दुनिया में प्रॉब्लम है. तो ये सब अधिकारों को प्राप्त करने का और उन तक पहुंचाने का जो जिम्मा है जी, जो जरूरत है जी,
ये वर्ल्ड ह्यूमन राइट्स डे का यही मेन मुद्दा है। जी जी जी, यूएन ने जो ह्यूमन राइट्स जो अधिकार का दिन जो अभी आज सेलिब्रेट हम कर रहे हैं, मंडळी अनेक लोक जे आहेत जगामध्ये, म्हणजे आपण आपण राहतो, आपण रोज आपल्याला खूप गोष्टींना तक्रारी असतात की शी मला आज अमुकच नाही मिळालं, तमुकच नाही मिळालं, शी मला प्रवासामध्ये मला इतके धक्के बसले, पण असे असंख्य लोक आहेत ज्यांना दोन वेळची भाकरी मिळेल की नाही ह्याची पण शाश्वती नसते, पाऊस पडतोय, कडाक्याचं ऊन आहे, आपल्या हातामध्ये अगदी तांदूळ बाळ आहे, पण या आपल्या डोक्यावरती छप्पर मिळेल की नाही याचीही शाश्वती नसते, अशा माणसांना त्यांचे जे जगण्याचे मानवाधिकार आहेत, म्हणजे मूलभूत हक्क आपले अन्न वस्त्र निवारा, ते मिळणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठीच आपण हा दिवस साजरा करतोय। अपने भारत देश में जो गरीबी है, जो पॉवर्टी है, तो इसके लिए क्या कर सकते हैं, क्या मतलब गाना ये भी एक अलग चीज है। गाना तो गाना तभी निकलेगा जब पेट में खाना रहेगा। जी जी सही, क्योंकि बिना गाने का, बिना खाने का, जहाँ पे भूख है वहाँ पे तो संगीत का कोई बाकी चीज का बात आ ही नहीं सकती। सही में तो हम लोगों ने देखा है सदियों से जो सोशल रिफॉर्मर्स है, जो संत है, उन लोगों ने भगवान का बात करते हुए भी इंसान का बात किया। जी जी जी, क्योंकि मैंने आपको पूछा गाना और पॉवर्टी का, मतलब बहुत से संत लोग हैं और ये बहुत से चीजें जो मतलब अपने अपने मुंह से जो अच्छे अच्छे अभंग निकलते हैं उससे लोगों को एक अच्छा फीलिंग आता है, तो इसके बारे में बताइए। इस पे के बारे में मैं ये बोलूंगा, देखिए संगीत ऐसा एक माध्यम है जिससे लोगों को ऊर्जा मिलता है, मन का शांति मिलता है, और अच्छे संगीत का सबको अधिकार है। जी सही, जैसे सांस लेते हैं है, कुछ एक्शंस होते हैं, जो कुछ कर्म होते हैं जो हम लोग इनवॉलंटरीली करते हैं, जैसे सुनना, देखना तो हम लोग आंख बंद करेंगे तो सही हम लोग नहीं देखेंगे, बिल्कुल, लेकिन सुनना जो है हम लोग वो ऑटोमेटिकली हम लोगों को प्राप्त होता है जो साउंड, जरूर, और वैसा ही संगीत है, संगीत शाश्वत है जी, और संगीत सब सांस के साथ, हर एक के सांस के साथ जुड़ा हुआ है, शब्द के साथ। तो संगीत का और जो अधिकार है इसका बहुत बड़ा संबंध है। आज हमारे देश में जो दारिद्रता है ये बहुत बड़ा, बहुत बड़ा एक प्रॉब्लम है। ऐसा बोलते हैं कि मतलब अगर अच्छा अध्ययन के लिए जैसे सरस्वती जी की हम प्रार्थना करते हैं, तो पॉवर्टी या दारिद्र है उसके लिए हम महालक्ष्मी की प्रार्थना करते हैं, तो महालक्ष्मी और ये जो अपना पॉवर्टी और ह्यूमन राइट्स, इसके बारे में बताइए आप। आज देखिए मैं यही सोच के आया था, हम लोग क्या कर सकते हैं, हम लोग अपने लेवल पे, हम लोग इंडिविजुअली अपने निजी जिंदगी में अपने तरफ से सोशली कुछ कंट्रीब्यूशन कर सकते हैं, कुछ लोगों को बेनिफिट दे सकते हैं कि उनको सब सुविधाएं मिले। और दूसरा है वेद उपनिषद में जो प्रेयर्स लिखा गया है, जो यूनिवर्सल प्रेयर है, तो हम लोग प्रे कर सकते हैं। मैं ऐसा नहीं कहता हूं कि सिर्फ प्रेयर करने से सब समस्याएं दूर हो सकता है, लेकिन प्रेयर में बहुत शक्ति है, बहुत ताकत है, एकदम। तो आज हम लोग ये दूरदर्शन के स्टूडियो में बैठ के वो महालक्ष्मी, जो जितने भी जो देवता लोग भी व्यस्त व्यतिव्यस्त हो जाते हैं जब वो छोड़ के स्वर्ग छोड़ के चले जाते हैं, दरिद्रता आ जाएगा जी, उनको जी, जी। तो वो महालक्ष्मी का आज हम प्रेयर करते हैं। क्या बात है, मुंबई में महालक्ष्मी मंदिर स्थित है, मुंबई के समंदर के अंदर महालक्ष्मी देवी, महालक्ष्मी की देवी की मूर्त तो हर घर में, हर घर के मंदिर में रहती है। मंडळी आपण असा जो वर्ल्ड ह्यूमन राइट्स डे आहे त्याच्या अनुषंगाने जी गरिबी आहे, तर त्या गरिबीसाठी आपण काहीतरी एक छोटंसं कॉन्ट्रीब्युशन दिलं पाहिजे, म्हणून आज आपण महालक्ष्मीची स्तुती करूया, महालक्ष्मीची आपण एक प्रार्थना करूया। प्रियंको सुरांच्या अतिशय निखालस सूर आणि विश्वनारायण जी अर्थात आहेतच सोबत, त्यांचा आशीर्वाद आहेच, तर आपण तो हम शुरू करते हैं। हाँ, ये कॉम्पोजिशन महालक्ष्मी जी के जो श्रेष्ठ नाम है जी उसके ऊपर है जी, जिससे विश्वनारायण जी ने इसको बनाया है जी, वो नाम को सजाया है जी, और उनमें इसमें सूर डाला है, विश्वनारायण जी का कॉम्पोजिशन, उनका ही कॉम्पोजिशन है ये, और ये आपको सुनने को मिलेगा जी। हम लोग महालक्ष्मी स्तुति आरंभ करते हैं, चले उनको प्रार्थना करके कि सारे दुनिया में जितना भी दारिद्रता हो आप दूर करो महालक्ष्मी माँ। शुक्लाम्बरधरं विष्णु शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं धायेते सर्वविघ्न पशायन्ते। ॐ नारायणं नमस्कृतं नरं चैव नरोत्तमम्।
देवीं सरस्वतीं चैव ततो जयो मुदीरयेत्। ॐ मन्त्रशक्तं पूजासक्तं सत्तं देवनिरञ्जना गुरुर्वाक्यं सदा सत्तं सत्तमेव परं पदम्। ॐ यश्च स्मरणमात्र जन्म संसार बन्धनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभो विष्णवे। ॐ नमः समस्त भूतानामादि भूताय भूतवे अनेक रूपायो विष्णवे प्रभो विष्णवे। ये हम लोग भगवान विष्णु का वंदना करके हम लोग चालू किया क्योंकि विष्णु ओम श्री सूर्याय ओम नमः। अभी हम लोग महालक्ष्मी स्तुति करेंगे जी। भगवान विष्णु का वंदना के बिना महालक्ष्मी को हम लोग आह्वान नहीं कर सकते, इसलिए हम लोग भगवान विष्णु का ध्यान मंत्र करके अभी महालक्ष्मी स्तुति आरंभ करेंगे। पद्मा पद्मलया श्रीकमला हरिप्रिया इंदिरा रमा समुद्रतनया भार्गवी जलध्वजा प्रिया। प्रियंका जी, ये जो सूर है इससे मंडळी नक्कीच महालक्ष्मीच्या स्तुतीने आजच्या दिवसाची सुरुवात झाली आणि एक खूप वेगळा अनुभव मिळाला। आपण हा कार्यक्रम यापुढेही असाच ऐकत राहणार आहोत या छोट्याशा विश्रांतीनंतर। नमस्कार मंडळी। मंडळी, आपण आता या म्हणजे इतक्या सुरेल प्रवास आणि इतकं सुंदर सकाळ याचं जे एक सुंदर मिलाफ आहे त्याचा अनुभव घेतोय, आपल्याला सूर आहेत आणि त्याच्याबरोबर भरपूर ज्ञान पण आहे। म्हणजे प्रियंकोजी आपल्याला खूप काही वेगळ्या वेगळ्या माहिती देत आहेत आणि त्याचा जो प्रभाव आहे त्या माहितीचा तो किती इफेक्टिव्ह आहे हे आपल्याला कळतं। मंडळी, एखादा श्लोक, एखादी स्तुती किंवा एखादी अर्चना ही जेव्हा आपण करतो त्यावेळेला त्याची जी म्हणजे तुम्ही जेव्हा ऐकत असाल शब्द त्या शब्दांमध्ये, म्हणजे आता आपण विष्णू सहस्त्रनाम पण ऐकलं, महालक्ष्मीची स्तुती पण ऐकली, विष्णू सहस्त्रनामाचा जो काही प्रभाव असतो त्याच्यामुळे तुमची तुमच्या म्हणजे ते वाणीमधनच तुम्हाला एक असं छान आनंद मिळतो आणि त्याचे जे शब्द असतात ते तुम्हाला खूप प्रभाव देतात आणि तुम्हाला असं ऐकतानाच असं वाटतं की अरे किती छान, किती आपल्याला आयुष्यात फरक पडतोय या शब्दांमुळे, आपल्याला किती उत्साह येतोय। मंडळी, विष्णू सहस्त्रनाम आपल्याला ऐकून खूप प्रियंकाजी अभी हमने विष्णू सहस्त्रनाम थोडासा सुना, इससे बहुत अलग प्रभाव मिला, तो विष्णू सहस्त्रनाम के बारे में बताइए कि इसका क्या महत्व है। विष्णू सहस्त्रनाम चार वेदों का ज्येष्ठ है जी, और विष्णु सहस्त्रनाम ऐसा मंत्र है, विष्णु भगवान विष्णु के हजार नाम है जी, तो ये हजार नाम में बहुत ताकत है जी। मैंने विष्णु सहस्त्रनाम के बारे में सुना था लेकिन जब उन श्री विश्वनारायण जी के पास मैं गया जी, उन्होंने मुझे विष्णु सहस्त्रनाम करवाया, हम लोगों ने रिकॉर्ड किया और मुझे सौभाग्य हुआ कि मेरे गुरु के साथ फर्स्ट मुझे विष्णु सहस्त्रनाम करने का मौका मिला जी। विष्णु सहस्त्रनाम बहुत प्रख्यात किया एमएस सुब्बलक्ष्मी ने जी, और घर घर में अभी वो बजता है। सुबह जब विष्णु सहस्त्रनाम सुनाई देता है तो दिन की शुरुआत ही कुछ अलग हो जाती है। विष्णु सहस्त्रनाम में बहुत ताकत है जी जी, और इसमें विष्णु के सहस्त्र नाम है जी, हजार नाम है, हजार नाम है, और ये चारों वेदों में जो भगवान विष्णु के जो नाम मेंशन किया गया है ये चारों वेदों का पूरा जिस्ट जी, पूरा जो ताकत है जी, 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 वो विष्णु सहस्त्रनाम करने से मिलता जी, है जी, जी, महाभारत का एक इंसिडेंट मैं बताऊंगा। जब पितामह भीष्म शरशज्जा में लेटे थे जी, तो युधिष्ठिर उनके पास गए और उन्होंने पूछा कि भगवान श्री कृष्ण ने युधिष्ठिर को भेजा, बोला अभी तुम पितामह के पास जाओ, ये समय में उनको पूछो कि मानव जाति को कल्याण के लिए, मुक्ति पाने के लिए, ये संसार में जो इतना अनचन है इससे निकलने के लिए क्या करना पड़ेगा। तो युधिष्ठिर गए उनके पास, जाके उन्होंने जब पूछा, भगवान पितामह भीष्म ने उनको कहा कलयुग में एकमात्र विष्णु सहस्त्रनाम करने से लोगों को मुक्ति प्राप्त हो सकता है, क्या बात जितना भी तकलीफ है
उनका वो दूर हो सकता है, छुटकारा हो सकता है। मंडळी खूप महत्त्वाची गोष्ट आहे की मंडळी आपल्या शब्दांमध्ये आपल्या प्रार्थनेमध्ये एवढी ताकद असते की ती ताकद तुम्ही फक्त अजमावायला पाहिजे। आता जसं त्यांनी जो आपल्याला किस्सा सांगितला, तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचा जप जरी केलात किंवा जप न करता नुसतं त्याचे जे सूर जरी ऐकलेत तरी तुम्हाला खूप फरक पडू शकेल आणि तुम्हाला आपोआपच एक आंतरिक ऊर्जा त्याच्यातून प्राप्त होऊ शकेल। त्यामुळे नक्की हा प्रयोग तुम्ही करून बघा। और ऐसे कौन सी मतलब ऐसी स्तुति या ऐसे कुछ प्रार्थना है जिससे आज वर्ल्ड मतलब ह्यूमन राइट्स डे है इसकी इस अनुशंसा से मैं पूछ रही हूँ। विष्णु सहस्त्रनाम का हम लोगों ने थोड़ा ही आपको सुनाया जो स्टार्टिंग है, एक्चुअली विष्णु सहस्त्रनाम बाद में शुरू होता है। ये एकदम ध्यान मंत्र जो है भगवान विष्णु का, तो हम लोग थोड़ा पूरा विष्णु सहस्त्रनाम बहुत लंबा है, वो टाइम लगेगा, लेकिन हम लोग जरूर थोड़ा आपको सुनाएंगे विष्णु सहस्त्रनाम। और इसके बारे में और एक बात मैं कहना चाहूंगा, ये मेडिसिन है, ये दवा है। चरक संगीता जो आयुर्वेद जो आयुर्वेद का जो रचयिता है महर्षि चरक, उन्होंने कहा है कि विष्णु सहस्त्रनाम करने से जो भी बीमारी है, व्याधि है, जो कोई भी मेडिसिन से दवा से दूर नहीं हो सकता, विष्णु सहस्त्रनाम करने से दूर हो सकता। अच्छा। है ये इतना ताकत है इसमें। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारण गगन सदृशं मेघ वर्णं शुवांगं ओम लक्ष्मीकांतो कमलनयनं जोगी विद्यां गम्यं ओम वंदे विष्णु भवहरणं सर्वलोकनाथनम् ओम विश्वं विष्णुर्वशतकार भूता भवा भावत प्रभु भूताकिद् भुवा भूत भाव भूतात्मा भूत भावन ओम गुरुवशा ओम विष्णु ओम श्री सूर्याय ओम नमः ओम भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागति अभय पुरुष साक्षी ओम भूर्भुवस्सा ओम विष्णु ओम श्री सूर्याय ओम नमः ओम योग विद्या नेता प्रधान पुरुषेश्वर नारसिंह वपुषी बाला केशव पुरुषोत्तम ओम भूर्भुवस्सा ओम विष्णु ओम श्री सूर्याय ओम नमः। क्या बात है। ये सूर मतलब उस सूर को मतलब अपना बोलने का तरीका और उसमें जो शब्द है इस सबका कुछ ना कुछ इफेक्ट रहेगा ना। जरूर, ये हर एक शब्द में ताकत है, हर एक नाम में ताकत है। देखिए उच्चारण जो है गलती हो सकता है आपका, ऐसा नहीं है हर एक का उच्चारण सही रहेगा, लेकिन जितने भी बड़े बड़े संत है वो ये कह के गए है से भाव से ऊपर कुछ नहीं है, प्रेम के ऊपर कुछ नहीं है। तो आप भक्तिपूर्ण चित्त से ये करते हैं विष्णु सहस्त्रनाम, ये जो साउंड है, ये गायन है, इसमें बहुत ताकत है। क्या बात है मंडळी। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला विष्णु सहस्त्रनाम राम रक्षा किंवा तशा असे जे काही श्लोक जे संस्कृत श्लोक जे रचले गेले आहेत पुरातन काळामध्ये त्याचं जर तुम्ही किंवा तुमच्या मुलांनी म्हणजे ह्याच्यामध्ये आपण काय आता देवधर्म करायचा वगैरे अशी भावना असेल ना तर तसं समजू नका तुम्ही। जर तुम्ही ह्याचा उच्चार नियमित करत असाल आपल्या मुलांना करायला सांगत असाल तर टंग ट्विस्टिंग हा एक प्रकार असतो म्हणजे आपली जीभ ही थोडीशी जड असते पण जेव्हा तुम्ही ह्या संस्कृत श्लोकांचा उच्चार करता त्यावेळेला आपली जीभ आपोआप सुटते, आपली वाणी शुद्ध होते आणि आपलं बोलणं हे खूप सलग आणि तरल होतं। त्यामुळे आपली वाणी सुधारायला आपण खूप चांगलं वक्ते होण्यासाठी अशा श्लोकांचा नियमित उच्चार हा एक खूप चांगला उपाय आहे आणि मोठे मोठे डॉक्टर हा उपाय सुचवतात। त्यामुळे अशा प्रकारचे श्लोक जे तुम्हाला फायद्याचेही ठरतील, तुम्हाला मनशांती देतील आणि तुमची वाणी देखील सुधारतील, नक्की त्याचा उच्चार करा। मी सही बात कर रही हूं ना प्रियंकाजी? अभी ये जो हमने विष्णु सहस्त्रनाम के बारे में बात कर रहे हैं तो हमारे बीच में बहुत व्याधि रहती है या मतलब अगर हम हेल्थ है तो सब कुछ है ऐसे जो बोला जाता है तो हेल्थ बेनिफिट के लिए ये श्लोक कैसे काम आते हैं मतलब टेक्निकली है, मतलब उसका प्रभाव तो रहता ही प्रभाव है। देखिए पहली बात है विष्णु सहस्त्रनाम आप पूरा करेंगे जी तो 25 से आधा घंटा लगेगा, 20 to 25-30 मिनट्स लग चाहिए। और
ये कंटिन्यूअस आप करेंगे तो पहली बात है कि ब्रीदिंग एक्सरसाइज है, आप कोई भी श्लोक कंटिन्यूअस करती है तो हर श्लोक का मतलब हम भगवान से जोड़ते हैं, लेकिन उसका जो टेक्निकल रीजन से वो ज्यादा म्हणजे श्लोकांचे हे जे तांत्रिक जे उपाय आहेत हे जास्ती महत्वाचे आहेत. म्हणजे तुमचा श्वासोच्छ्वास, तुमची जीभ, तुमचं बोलणं, तुमचे विचार, इसमें जो शब्द है उससे अपना विचार भी विचार. और मतलब उसके जो सहस्त्र नाम है, हजार नाम है, वो याद रखने से अपनी यादियाज भी अच्छी होती है. ऐसे सब गुण बहुत सारे गुण है आपका ब्रेन का, आपका हार्ट का, आपके जो नर्व्स है, आप जो भी प्रकार के व्याधि है शरीर में, जो भी डिसबैलेंस है, विष्णु सहस्त्रनाम वो दवा की तरह काम करता है उसको बैलेंस करने में. बहुत बहुत इंपॉर्टेंट है और ये जो रोज लोग करते हैं उनको बहुत ज्यादा बेनिफिट मिलेगा. और सिर्फ सुनने से भी, जो नहीं कर पाते हैं आप अगर सुनते भी हैं तो श्रवण करने से भी बहुत सारा गुण प्राप्त होगा. डिप्रेशन ये बहुत बड़ी चीज है जिसके बारे में हमने पहले भी बात की है, लेकिन डिप्रेशन जो व्याधि है तो जो व्याधि से बीमार है वो मानसिक तौर की व्याधि है. तो अगर डिप्रेशन में जो लोग रहते हैं उन्होंने अगर विष्णु सहस्त्र नाम का जाप किया तो क्या प्रभाव आ सकता है? कुछ आपके पास कुछ किस्सा है या कुछ आपके पास अनुभव है तो भी बताइए. एक बहुत बड़ा अनुभव है. देखिए, हर एक इंसान का डिप्रेशन होता है, मैं भी डिप्रेशन से गुजरा हूँ, लेकिन विष्णु सहस्त्रनाम ने मुझे ताकत दिया है जी. और एक बहुत बड़े दो डॉक्टर्स का कहानी मैं बताऊंगा आपको. कलकत्ता में बेस्ड थे प्री इंडिपेंडेंस के टाइम में डॉक्टर नीलरतन सरकार जी, और बहुत बड़े डॉक्टर थे डॉक्टर विधान चंद्र रॉय जो वेस्ट बंगाल के चीफ मिनिस्टर भी बने थे. तो इनके बीच में एक किस्सा है. डॉक्टर नीलरतन सरकार के जो डॉटर थी, जो कन्या थी, उनके जो हस्बैंड थे वो साउथ इंडियन कोई गुरु के साथ वो जुड़े हुए थे, साउथ के कोई गुरु के साथ. तो उनको एक बार बहुत ऐसा व्याधि हुआ, वो कोमा में चले गए. अच्छा. तो डॉक्टर नीलरतन सरकार खुद इतने धन्वंतरी चिकित्सक है, उन्होंने उनका चेकअप किया. डॉक्टर विधान चंद्र रॉय जो बाहर से पेशेंट को देख कर बोल देते थे कि इंसान को क्या बीमारी हुआ है, उन्होंने भी चेक किया, लेकिन उनके पास कोई उपचार नहीं था उनका. तो वो जो गुरु थे, अच्छा, उनके जो गुरु थे, उनके साउथ इंडिया के जो गुरु थे, उन्होंने कहा ये सिचुएशन में एकमात्र विष्णु सहस्त्रनाम कंटिन्यूअस पाठ करो. अच्छा. और जो कोमा में चले गए थे वो विष्णु सहस्त्रनाम चैंटिंग के बाद 24 घंटे के बाद वो कोमा से वापस आके स्वस्थ हो गए. क्या बात है. तो ये बहुत बड़ा इंसिडेंट है, मैं सबको बताना चाहूंगा. ये जो इंसिडेंट है ना, मतलब ऐसे जो आपने अभी ये डॉक्टरों का इंसिडेंट बताया, ये ऐसे जो कोमा में जो पेशेंट है और अलग अलग छोटे छोटे, इससे क्या होता है ना, हमारे दर्शकों को ऐसा लगता है, मतलब एक प्रेरणा मिलती है कि अच्छा ये ऐसा हुआ तो शायद कहीं ना कहीं ऐसी कहीं केस होगी, तो उनको भी आज एक बड़ा अध्याय मिलेगा. मंडळी, खूप ह्याच्यामधून शिकण्यासारखं आहे की तुम्हाला एक अध्याय आहे की तुम्ही स्वतःला स्वतः कसं सुधारू शकता किंवा स्वतःला स्वतः कसं बरं करू शकता. नुसता विष्णू सहस्त्रनामाचा उच्चार करा, तुमच्या शरीरातल्या विविध नसा किंवा तुमचा रक्तप्रवाह, तुमचा मानसिक तणाव, तुमच्या मनामध्ये जर म्हणजे आपलं आकलन शक्ती, आपली विचार शक्ती, हे सगळं आपोआप प्रभावी होत जाईल आणि तुम्हाला कळणार पण नाही की अरे आपलं व्यक्तिमत्व कधी बदललंय आणि आपण पूर्वीचे आपण आणि आत्ताचे आपण ह्याच्यामध्ये किती फरक पडलाय. बरोबर बात कर रहे हो ना मी, तो आप कुछ बात कर रहे थे, मतलब गुरुजी आप क्या बोले? जी आप बता रहे, गुरु जी कुछ बता रहे थे अभी. विश्वास, ये जो आपका इतना अनुभव है, इतना गहरा अनुभव है जो विष्णु सहस्त्र नाम के बारे में, तो आप कुछ बताइए. विष्णु सहस्त्र नाम के बारे में तो आज घरों में हर एक जायगा में जी ये पुचार है जी, ये क्या करना है. लेकिन विष्णु सहस्त्र नाम का जो हजार जो नाम है जी, वो नाम के ताकत से जी हम एक शब्द का जो उच्चारण किया वो उसको साथ रखना चाहिए जी. जैसे जी ओम विश्वांग विष्णु बसटकार जी, तो क्या है विष्णु सहस्त्र नाम में एक ऊर्जा मिलता जी, है जी जी, सुनने से ही मुझे ऊर्जा है, ऊर्जा मिलता है जी. इसको करने से, इसको नाम लेने से आपको फायदा मिलता है जी जी जी, सही में. तो ये तो हम ये हजारों साल से
आज का बात नहीं है, हजारों साल से ये नाम करके आ रहा है जी। तो इसका क्या पुछार करेंगे, इसका पुछार तो सारा ये तो सब विश्व में विश्व में है। लेकिन विष्णु सहस्त्र नाम का जो मेन जिस्ट है ओम भूर्भुवस्व ओम विष्णु ओम श्री सूर्याय नमः। अच्छा, ये जो ओम विष्णु श्री सूर्याय नमः श्री सूर्याय नमः नमः, तो एक यह है वो जो नाम का साथ वो जो उच्चारण का जी, 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 बोलने का जी, जो ताकत जी, तो ये इसको अलग टाइप का उपचार जी, 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 सही है, सही में। लेकिन तो इसलिए इसके बारे में क्या बोलूंगा जी जी सही में। मंडळी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण गेले 4 आठवडे बघतोय, आता 5वा आठवडा आहे। आपले जे विश्वनारायण जी इकडे आहेत, जे सूर्य उपासक आहेत, त्यांना मध्यंतरी खूप बरं होतं, त्यांना म्हणजे बोलणं किंवा त्यांना स्वतःला म्हणजे आपल्याला उदाहरण द्यायचं झालं तर स्वतःला बोलणं त्यांना शक्य नव्हतं, त्यांना खूप म्हणजे त्यांची तब्येत बरी नव्हती मधल्या काळामध्ये। तर आणि आज ते इकडे बसले आहेत, आपल्यासोबत गप्पा मारतायत। आणि ज्या विश्व म्हणजे मगाशी पण तुम्ही बघितलं, ज्या विष्णू सहस्त्रनामाचा उल्लेख केला त्यावेळेला महालक्ष्मीच्या स्तुतीच्या आधी त्यांच्या तोंडातून अगदी सहज विष्णू सहस्त्रनामाचा उच्चार झाला। आता पण विष्णू सहस्त्रनामाच्या बद्दल बोलताना त्यांच्यामध्ये जी ऊर्जा आली त्याच्यापेक्षा वेगळं उदाहरण ते काय पाहिजे आपल्याला, म्हणजे असंच आपण और भी हम चीजें है जिसके बारे में हम बातें करते रहेंगे मंडळी, पण हे ढळढळीत उदाहरण आहे आणि हे उदाहरण नक्की लक्षात घ्या। तुमच्या प्रत्येक घरामध्ये काही ना काही व्याधी असतात, मानसिक शारीरिक किंवा इतर काही, त्या व्याधींपासून मुक्त होण्यासाठी नक्की विष्णू सहस्त्रनामाचा उच्चार करा, तुम्हाला नक्की प्रभाव दिसूनही येईल। तर मंडळी अशाच गप्पा चालू ठेवूयात या छोट्याशा विश्रांतीनंतर। नमस्कार मंडळी, मंडळी आपल्या आपण आता मगासपासून जे गप्पा मारतोय ते मनाची तयारी किंवा आपली आपली जी आंतरिक शक्ती असते त्याच्याबद्दल, आणि अशीच आंतरिक शक्तीचे काही किस्से आपल्या आजूबाजूलाही बघायला मिळतात आणि त्याच्यामुळे आपल्या मनाचा मनामध्ये किती शक्ती असते आणि आपण किती काय काय मनात आणलं तर करू शकतो, अगदी मृत्यूलाही परतवू शकतो याचे नमुने आजही पाहायला मिळतात। मंडळी म्हणूनच मी आज तुम्हाला अशा काही दोन छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला नक्की छान वाटेल आणि आपणही काहीतरी करू शकतो याचं एक एनर्जी मिळेल। तर मंडळी ही गोष्ट आहे एका एका विद्यार्थ्याची, आयटी मध्ये म्हणजे अभ्यासामध्ये अतिशय हुशार अनुप पाटील असं त्या विद्यार्थ्याचं नाव। मुंबईमध्ये आयटी इंडस्ट्रीमध्ये तो नोकरी करत होता, त्याला चांगलं पॅकेज मिळालं म्हणजे वर्षाला 12 लाख रुपये म्हणजे महिन्याला 1 लाख रुपये एवढा पगार टेक होम। आणि हा जो एक लोकांचं स्वप्न असतं की चला महिन्याला मी 1-1.5 लाख रुपये कमवतोय, माझं घर आहे आणि मी सगळा सुस्थित आहे, पण हा अनुप आहे ना सकाळी उठून घाईघाईने ट्रेन पकडायची, आपल्या ऑफिसला अंधेरीला का कुठेतरी ऑफिस होतं तिकडे जायचं, दिवसभर त्या कॉम्प्युटरमध्ये मान खुपसून मान मोडेपर्यंत काम करायचं आणि शनिवार रविवारी काहीतरी मित्रांबरोबर बसून काहीतरी टाइमपास करायचा, असं त्याचं एक टिपिकल आयुष्य चाललेलं। म्हणजे ह्याच्यामध्ये काही वेगळेपणा नव्हताच, म्हणजे आयुष्य आठवडा काढायचा कशा करता तर त्या शनिवार रविवारच्या काही 4 मित्रांबरोबरच्या गप्पांसाठी। ह्याच्यामध्ये उत्साह काय आहे, आनंद काय आहे, खिडकीच्या बाहेर सूर्य कसा उगवतो, सूर्य कसा मावळतो, फूल कसं उमलतं, या कशाबद्दल त्याचं सगळं आयुष्यच तुटून गेलेलं, ही व्यथा जी आहे, ही कथा आणि व्यथा आयटीमध्ये काम करणाऱ्या लाखो मुलांची असेल, पण आपल्या जीवन कार्यासाठी असं काही ना काहीतरी काम करावंच लागतं नाही का। मग अनुपने ठरवलं नाही मी आत्ता ह्याच्यामध्ये अडकून पडणार नाही, भले माझं पॅकेज खूप चांगलं आहे, मला खूप उद्या कदाचित पाश्चात्य देशात जायची अपॉर्च्युनिटीही मिळू शकेल, तरी देखील मी माझा मार्ग निवडणार, मला जे पाहिजे माझा जो हक्क आहे तो हक्क मी कमवणार। आणि मग त्यांनी काय केलं माहितीये, सरळ जाऊन नोकरीचा राजीनामा दिला। मग 3 महिन्याची त्यांनी 3 महिने त्यांनी कोणालाही सांगितलं नाही की मी नोकरीचा राजीनामा दिलाय, मी टूरवरती जातोय असं काहीतरी आई बाबांना सांगितलं। मुंबई, गोवा, गुजरात आणि कर्नाटक या 4 ठिकाणी तो 4 स्टेट्समध्ये तो फिरला आणि त्या 4 स्टेट्समध्ये वेगळी वेगळी शेती कशी होती, शेतीचं तंत्र काय आहे हे त्यांनी शिकून घेतलं। आणि नंतर परत तो आल्यावरती, मुंबईला आल्यावरती त्यांनी आपलं घर बंद केलं आणि थेट आपल्या सांगलीच्या गावी गेला।
सांगलीला त्यांनी आपण जी काही त्यांनी आतापर्यंत पुंजी कमवलेली होती त्या पुंजीच्या अनुषंगाने त्यांनी एक चांगली 12 एकरची जमीन विकत घेतली. त्याची वडिलोपार्जित जमीन थोडीफार होतीच तर आणि या जमिनीवरती त्यांनी झेंडूची फुलं यांची बागायती शिवाय वेगळ्या वेगळ्या प्रकारची सिमला मिरची लाल हिरवी पिवळी त्याच्यामध्ये अजून काय काय तंत्रज्ञान वापरून अजून काय काय नवीन एक्सपेरिमेंट करून नवीन नवीन भाज्या तसंच कॉर्न मशरूम अशी लागवड केली. आणि काय आश्चर्य या एका वर्षात त्यांनी जो वर्षाला 12 लाख रुपये कमवत होता त्याचं इन्कम होतं 28 लाख रुपये. मंडळी फक्त शेती करून म्हणजे शेतकरी काय करणार शेतकरी काय कमवणार असं नाहीये. शेती तुम्ही तंत्रशुद्ध पद्धतीने केलीत तर तुम्ही त्याच्यामध्ये नक्की एक नवीन दिशा मिळू शकते आणि तुम्ही स्वतःला एक सधन माणूस करून तुम्ही स्वतः जीवनाचा आनंदही घेऊ शकता. अनुप पाटीलनी हा जो पायंडा घालून दिलाय तो खरोखरच चांगला आहे आणि आपणही आपल्या ज्या धकाधकीच्या जीवनाचा कंटाळा आला असेल तर असाच काहीतरी एखादा वेगळा मार्ग नक्की शोधू शकतो. मंडळी विचार करा या गोष्टीवरती. बरं, दुसरी मी एका गोष्ट सांगणार आहे ती आपण परस्परा करू सहाय्य अवघे धरू सुपंत असं जे आपण म्हणतो त्याची ही गोष्ट आहे. ही गोष्ट आहे की एका सरकारी इस्पितळात काम करणाऱ्या डॉक्टरची, त्याचं नाव आहे डॉक्टर शारंग मठ. आता बेसिकली डॉक्टर म्हटलं की त्याला आपलं वैद्यकीय ज्ञान असतंच. विमानातनं ते रिटायर झाले होते आणि आपल्या विमानातून पहिल्यांदाच सहल करायला ते फ्रान्सला चाललेले. एअर फ्रान्सचं विमान होतं आणि त्या विमानात ते बसले असताना शेजारचा एक तरुण युवक अचानक तो काहीतरी विचित्र हावभाव करायला लागला आणि जेव्हा फ्लाईटने टेक ऑफ घेतलं त्यावेळेला तो उभ्या उभ्या कोसळला. लोकांना वाटलं की अरे ह्याचा जीव गेला की काय म्हणून ते लोक आजूबाजूला गोळा झाले. ते फ्लाईट अटेंडंट गोळा झाले. शारंग मठने सांगितलं सगळ्यांनी बाजूला हवा मी बघतो. त्यांनी चेक केलं त्याची त्यांना चुकून नाडीचा ठोका लागला आणि मग त्यांनी त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास दिला. इमिजिएटली काय मेडिकल ट्रीटमेंटची गरज आहे ती तिकडच्या तिकडे दिली आणि त्या माणसाचे प्राण परत आणले. म्हणजे त्या माणसाला पुन्हा ऊर्जा आणली त्या चेतना आणली आणि तो माणूस एक तब्बल 2-3 तासानंतर पुन्हा श्वास त्याचा नियमित झाला आणि तो उठून बसला. मंडळी ही छोटीशी गोष्ट आहे पण परस्परा करू शकाय म्हणजे अचानक उद्भवलेली परिस्थिती आणि त्यात काय करायचं हे ही जी तुमच्यामध्ये जर गुण असेल ना तर तुम्ही आणि आजूबाजूची लोक या सगळ्यांमध्ये एक सुरस्य निर्माण होऊ शकतं. एक म्हणजे एक सामंजस्य निर्माण होऊ शकतं. सो मंडळी नेहमीच दुसऱ्यांना मदत करा आणि स्वतःला देखील आपले जी आपल्यामध्ये जे गुण आहेत त्याचा नेहमी चांगल्या गोष्टींसाठी उपयोग करा. आणि याच्यातूनच मी आपल्या पुढच्या प्रश्नांकडे वळते. प्रियंकजी, जब हम बात कर रहे हैं कि दूसरों को मदद करने की या मतलब जब दो ह्यूमन या दो लोग जब एक साथ आते हैं एक दूसरे के साथ आते हैं तो एक दूसरे को हेल्प भी करते हैं लेकिन मिसअंडरस्टैंडिंग्स भी होती है क्योंकि मानवीय मन तो बहुत अलग है. तो ये मिसअंडरस्टैंडिंग्स जो होती है तो ये मन की अवस्था है मिसअंडरस्टैंडिंग. तो ये दूर करने के लिए म्यूजिक कैसे हेल्प कर सकता है? देखिए, मन के बहुत सारे विचार हैं, बहुत सारे वैधियां हैं जो हम लोग समझ ही नहीं पाते हैं. मिसअंडरस्टैंडिंग एक गलत फहमी, ये कॉमन ह्यूमन साइकोलॉजी का एक आधार है. कुछ भी बोलने से पहले ही लोग डिसीजन बना लेते हैं कि ऐसा हुआ है जी. हम लोग पहले से सोचते हैं कि आपने ऐसा क्यों बोला, मैं ऐसा बोलने वाला था लेकिन आपने ऐसा क्यों किया. मेरा मतलब इससे बहुत मतलब शेक्सपियर के जो थिएटर में जो नाटक है वो भी इसी के ऊपर. ये बहुत बहुत बड़ा प्रॉब्लम है क्योंकि इसके वजह से रिलेशन स्पॉइल हो जाते हैं. हम लोग डिप्रेशन में चले जाते हैं. सामने वाला इंसान आपको समझता नहीं है, आप उनके अच्छाई करने के लिए कोशिश कर रहे हैं लेकिन वो आपको गलत समझ रहे हैं. लेकिन वहां पे हम लोग कुछ कर नहीं सकते. आप एक लिमिट तक जाके हम लोग उनको समझा सकते हैं और बाकी तो मन को प्यूरिफाई करने का जो तरीका है संगीत एक बहुत बड़ा माध्यम है. आपने जैसे कहा मुझे कि इसका क्या संबंध है तो मैं एक ही चीज कहूंगा कि बाकी सब जैसे श्लोक हम लोगों ने सुनाया जो रोज का संस्कृत का जो श्लोक है या कोई भी गाना है कोई संगीत का कोई भी फॉर्म है मन का भावना को मन को प्यूरिफाई करने में ये बहुत सहायता करता है. तो इसमें आज विश्वनारायण जी से उन बात हो रहा था उस दिन तो क्योंकि वो फिल्म में भी म्यूजिक कंपोज कर रहे हैं तो कभी हम लोगों के पास ऐसा सिचुएशन आ जाता है. आप ऐसा कुछ सुनाइए ना जो हाँ, मतलब वही सुनाने जा रहा हूँ. ये मिसअंडरस्टैंडिंग या गलतफहमी के ऊपर एक गाना जी, तो ये सिचुएशन में सॉन्ग है जी. तो ये विश्वनारायण जी का लिखा हुआ धुन के हुआ कॉम्पोजिशन है हिंदी में
कुछ हुआ नहीं जो तुम सोच रहे, ऐसा कुछ होगा नहीं जो तुम कह रहे। एकदम भाल मतलब मन भा गया है। मंडळी खूप सुंदर सुरेल आणि खूप आपल्याला खूप काही शिकवणारं असा असता हा संगीतमय आणि संवादिक प्रवास राहिला। तर मंडळी तुम्हाला आम्हाला काय कळवायचं असेल तर नक्की कळवा, आमचा पत्ता लिहून घ्या। आमचा पत्ता आहे dd.sahyadri.mandali@gmail.com, facebook.com/dd.sahyadri, twitter.com/dd.sahyadri आणि youtube.com/dd.sahyadri याच्यावरती आम्हाला फॉलो करू शकता। आमचे हे कार्यक्रमाचे व्हिडिओज जे आहेत, आतापर्यंतचे चार जे सलग दर सोमवारी कार्यक्रम झाले, आजचा पाचवा दिवस, हे पाचही कार्यक्रम तुम्ही युट्यूबवरती बघू शकता, जरूर पहा। आणि आपण असेच कायम भेटत राहूया, गप्पा आणि मानवी मन हे जाणून घेऊया संगीताच्या माध्यमातून। तर मी विनंती करते गंधर्वजी आणि मिलिंदजी यांना आणि प्रियंकसूर यांना की आपण कार्यक्रमाची सांगता ही एका म्युझिकल जुगलबंदीने करूया।
Thank you.